तर आज आपण माझ्या सगळ्यात आवडत्या अशा थाळीसाठी आलेलो आहोत. ही थाळी माझीच नाही, माझ्या घरच्यांच्या सगळ्यांची आवडती अशी थाळी आहे. ही एक अनलिमिटेड थाळी आहे. कुठलाही सण असो, कुठलंही सेलिब्रेशन असो, ते साजरा करण्यासाठी माझं कुटुंब, मी, आम्ही सगळे तो आनंद साजरा करण्यासाठी इथे येतो. आपण जाणून घेऊया की या थाळीमध्ये असं काय स्पेशल आहे की जे मला आणि माझ्या कुटुंबाला इथे कुठलाही आनंद साजरा करण्यासाठी इथे ओढून आणतात. तर त्याच्यासाठी इथली आपण थाळी पाहूया. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आपली थाळी आलेली आहे. आता आपण एक एक करून या थाळीतले पदार्थ जे आहेत ते बघूयात. एकदम साधी पण एकदम चविष्ट अशी ही थाळी आहे. थाळीमध्ये आपल्याला दही येतं, लोणचं, पोळ्या, पापड, एक कोशिंबीर. आज आपल्याला बिटाची कोशिंबीर आहे. त्याच्यानंतर चवळीची ही भाजी आहे, चवळीची उसळ आहे, कोबीची ही भाजी आहे आणि बटाट्याची सक्त्या भाजी आहे. आणि इथली माझी आवडती किंवा अनेक लोकांची आवडती ही आमटी आहे. या आमटीची आंबटबोट चव जी आहे ना मित्रांनो, ही मला या थाळीसाठी इथे खेचून आणतं. ही आमटी आणि भात किंवा ही आमटी आणि पोळी याच्यासाठी मी इथे रोज यायला तयार आहे. इतकी सुंदर अशी ही आमटी आहे आणि अशी ही साधी पण अतिशय चविष्ट स्वीकारची थाळी. अनेक दिवसांनी आलेलो आहे. एक एक पदार्थ सांगताना तोंडाला पाणी सुटायला लागलं. आता वेळ न घालवता पटकन एक एक पदार्थाची चव सांगतो. इथलं जे दही आहे ना मित्रांनो, हे दही पण अतिशय चविष्ट असतं. घट्ट असं छान दही जे ते वाट्यांमध्येच लावतात, हे मी नेहमी शेवटी खातो जेव्हा भात खातो तेव्हा. खूप सुंदर असतं. कोशिंबीर पण मस्त असणार आहे. पण आपण सुरुवात करणार आहोत त्यांच्या या भाजीपासून, चवळीची भाजी. इथे अनेक वेळा मला छोले पण मिळालेले आहेत, तेही छान असतात. छान आहे, विशेष म्हणजे जास्त तिखट नाही आहे. जेवढा मसाला पाहिजे तेवढा एक मसाला आहे, तेवढ्या मसाल्याची चव आहे आणि ती मसाल्याची चवच याला चविष्ट बनवते. पुढची आपण भाजी बघूया, ती कोबीची भाजी. इथलं वैशिष्ट्य म्हणजे आपली घरी जशा बनतात भाज्या तर त्या पद्धतीने इथे भाज्या बनतात. कोबीची भाजी एकदम साधी सोपी, त्यात काही ग्लॅमर नाही की चमकधमक नाही, जशी आपण घरी बनवतो तशी एकदम साधेपणा. दोन पोळ्या दिलेल्या आहेत तुम्हाला, अजून पाहिजे अजूनही मिळतात. गुडची भाजी, बटाट्याची भाजी, बटाट्याची सत्ती भाजी, जिऱ्याची फोडणी दिसते त्याच्यावर. एकदम सिम्पल, काही जास्त मसालेदारपणा नाही, मिरची जास्त नाही. छान चविष्ट अशी भाजी आहे. आणि आता पटकन बोलूया आपण यांची जी आमटी आहे त्याच्याकडे. एकदम चविष्ट आमटी. आणि ही आमटी, या आमटीमध्ये पोळी बुडून फक्त खायची आणि नंतर वाटी तोंडा लावायची. क्लासिक ओलं खोबरं आहे, छान आंबटपणा आहे आणि गोडसरपणा आणि योग्य प्रमाणात तिखटपणा, परफेक्ट बॅलन्स अशी ही आमटी आहे. अशा पद्धतीने सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला सगळे सांगितले. तर अशी ही परफेक्ट स्वीकारची आमटी ज्याच्यासाठी मी इथे रोज पण यायला तयार आहे, फक्त या आमटीसाठी. इथे भाज्या प्रत्येक वेळेस बदलतात, अनेक चांगल्या भाज्या असतात. तुम्हाला मागे म्हणालं तसं इथे छोले असतात, अजून त्यांच्या प्रत्येक उसळी ज्या आहेत त्या छान असतात. आपली कोशिंबीर राहिली, त्या कोशिंबीरच्याबद्दलही सांगतो. साधी बिटाची कोशिंबीर आहे, दही, हलकीची साखर, दही आणि बीट.
अशी कोशिंबीर आहे. एकदम सात्विक असं हे अन्न आहे. कुठेही काही जास्त मसालेदारपणा तुम्हाला मिळणार नाही, पण या साधेपणातच या थाळीमध्ये आनंद आहे. आणि हा साधेपणात तुम्हाला तो आनंद देईल, त्यासाठी तुम्ही इथे नक्की परत या. खूप सुंदर थाळी आहे. पोळी संपून झाली आहे. आता ज्या पदार्थाची मी वाट पाहतो तो म्हणजे इथला गरम वाफाळता भात. इथल्या भातामध्ये मित्रांनो एक वेगळीच मजा आहे. मे बी इथला जो तांदूळ आहे तो वेगळ्या पद्धतीने शिजवला जातो का काय मला माहीत नाही, पण हा भात आणि ही आमटी म्हणजे स्वर्ग, स्वर्गातलं सुख, अमृत. अजून कुठले विशेषण द्यायचे हे मला आत्ताच सुचत नाही आहे. एवढा आनंद होतो आहे हा भात आणि ही आमटी बघून. आमटी आणि भात यांनी करतो आणि सांगता हे सुंदर दही, घट्ट दही आणि भात आणि ही सुंदर आमटी या भातावरती अशी ओतून घेऊ. आणि आपल्याला अजून एक दोन तीन वाट्या तरी ही आमटी लागणार आहे. मला हा भात माहिती नाही मित्रांनो, पण हा भात आहे ना ती आमटीची जी चव आहे ती छान शोषून घेतो. आणि हा एक मस्त असा फ्लेवरसम भात होतो आणि हा भात मला खूप मजा देतो. म्हणून या गोष्टीसाठीही मी इथे आवर्जून येतो. त्याचे दर जे आहेत त्या थाळीचे ते 210 रुपये आहे. त्याच्यात तुम्हाला 4 चपाती 3 भाज्या आमटी कोशिंबीर भात पापड दही, दही लिमिटेड असतं. बाकी तुम्ही भाज्या कोशिंबीर हे कितीही मागवू शकता. पार्सल तुम्हाला इथे रेट दिलेला आहे. इथे पोळ्यांबरोबरच तुम्हाला पुऱ्या पण मिळतात. 6 पुऱ्या येतात, बाकीचं सगळं सेम येतं आणि किंमत ही सेमच आहे. तर मस्त जेवण झाल्यानंतर इथलं मी डेझर्ट मागवलं आहे ते म्हणजे कस्टर्ड विथ फ्रूट सॅलेड असं इथे येतं. मी शक्यतो इथे डेझर्ट घेत नाही, पण आज व्हिडिओ बनवतो आहे म्हणून खास तुमच्यासाठी म्हटलं डेझर्ट खाऊन जाऊन द्या. आत्तापर्यंत अनेक थाळ्या खाल्ल्या, अनेक थाळ्या या चॅनलमार्फत तुमच्यासमोर आणल्या, पण ही स्वीकारची थाळी ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही स्पेशलच राहील. याच्यापुढेही अनेक थाळ्या येतील, पण ही थाळी आमच्यासाठी खूप खास आहे. व्हिडिओ थोडक्यात आटोपला आहे, कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत राहतो. नमस्कार.